नमस्कार, मी रश्मी। एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट। कारगिल विजयाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त त्रास कारगिल मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। कारगिल विजयाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 26 जुलैला हा दिवस साजरा केला जातो। त्रास मध्ये या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह तिन्ही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते। दिल्लीहून पाठवण्यात आलेली मशालही दाखल झाली होती। गेल्या 20 वर्षांमध्ये वायुदलामध्ये झालेले बदल, आगामी काळात वायुदलामध्ये अपेक्षित असलेल्या सुधारणांना यावेळी उजाळा दिला। तसेच 26 जुलै 1999 ला भारतानं पाकिस्तानला कारगिलच्या टेकड्यांवरून परास्त करत तिरंगा फडकावला होता। कर्नाटक मध्ये काँग्रेस जेडीएस चे सरकार कोसळल्यानंतर देखील अजूनही राजकीय धक्के बसतायत। कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडतायत। गुरुवारी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष KR रमेश कुमार यांनी 3 आमदारांवर कारवाई केली आहे। त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय कायम राहिला तर आता त्या बंडखोर आमदारांना निवडणूक देखील लढवता येणार नाहीये। कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष KR रमेश यांनी 3 बंडखोर आमदारांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले। यामध्ये अपक्ष आमदार आर शंकर आणि काँग्रेस आमदार रमेश जरकी होळी आणि महेश कुमटल्ली यांचा समावेश आहे। तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं। या विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं। या विधेयकाच्या बाजूने 303 मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 82 मते पडली आहे। मंजूर करण्यात आलेले तिहेरी तलाक विधेयक आता मंजुरीसाठी राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे। दरम्यान या विधेयकाला विरोध दर्शवत JDU, TSR, YSR काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला। मंजूर करण्यात आलेले तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत पाठवण्यात येणार असले तरी ते कठीण आहे, मात्र राज्यसभेत भाजपकडे बहुमत नाही। राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेनेत येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। राष्ट्रवादीतून शिवसेनेत होणाऱ्या इनकमिंग मध्ये आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र याला शिवसैनिकांनीच विरोध सुरू केलाय। विक्रोळी येथील शिवसैनिक रवींद्र तिवारी यांनी शिवसेना भवन समोर, मातोश्री समोर तसेच मुंबईच्या प्रमुख सर्व चौकात भुजबळांविरोधात फलक लावले आहेत। यात छगन भुजबळ यांचं एक कार्टून असून त्यांना लखोबा लोखंडे संबोधलं आहे। पॅरिस आणि लंडनसह युरोपमधील अनेक शहरांनी गुरुवारी आजवरचे सर्वात जास्त अथवा जवळजवळ विक्रमी तापमान गाठलं आहे। या वर्षीच्या उन्हाळ्यातील उष्णतेच्या दुसऱ्या लाटेने युरोप खंडाला भाजून काढलं आहे। जगाच्या अनेक भागांमध्ये हे नवे सामान्य तापमान ठरू शकते असा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे। गुरुवारी दुपारी पॅरिसमधील यापूर्वीचा 1947 सालचा 40.4 अंश सेल्सिअसचा विक्रम मोडला जाऊन 40.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गुरुवारी अमेरिकेच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले। यावेळी इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिका दौरा करून परतले असल्यानं समर्थकांनी इम्रान खान यांचं जोरदार स्वागत केलं। त्यांचे समर्थक आधीच विमानतळावर पोहोचले होते। इम्रान खान येताच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। यावेळी इम्रान खान यांनी उपस्थित समर्थकांना संबोधित केलं। मला असं वाटतं आहे की एखादा दौरा संपवून नाही तर वर्ल्ड कप जिंकून घरी परतलो आहे असं त्यांनी म्हटलं। पक्ष अडचणीतून जात असताना सचिन अहिर यांच्या सरकार एक सहकारी पक्ष सोडून गेल्याचं दुःख आहे, मात्र जो लढाईच्या वेळी बरोबर राहतो तोच खरा कार्यकर्ता असतो असा आठवला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला। भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी सकाळी चांद्रयान 2 ची कक्षा यशस्वीरित्या बदलली आहे। कक्षा बदलाचा हा दुसरा टप्पा होता। चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे। चांद्र 2 ची कक्षा बदलून पृथ्वीपासून 251 किलोमीटर अंतरावर नेण्यात आली आहे। 7 सप्टेंबरला चांद्रयान 2 चंद्रावर उतरणार आहे। भाजपा खासदार रमा देवी यांच्यावर टिप्पणी करणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचं शिर कापलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी केलं आहे। लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना
आजम खान यांनी भाजपा खासदार रमादेवी यांच्यावर टिप्पणी करत म्हटलं होतं की तुम्ही मला इतके आवडता की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहावं असं वाटतंय. त्यामुळे सभागृहात भाजपा खासदारांनी आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान यावरून भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी आजम खान यांच्यावर टीका करताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या भेटीदरम्यान पाटील यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीची देखील तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भारताच्या निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. लोकसभेची निवडणूक संपताच दाखल झालेल्या त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं यात म्हटलंय. काँग्रेस उमेदवार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठानं भारतीय निवडणूक आयोग तसेच मंत्र्यांना 30 ऑगस्ट पर्यंत यावर उत्तर देण्यास सांगितलंय. पुण्यातल्या धनगौडी भागात सावरकर चौकातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. भिंत पडणार अशी पूर्वकल्पना आल्यानं आधीच येथील लोकांना सुरक्षित जागी हलवण्यात आलं. यामुळे दुर्घटना टळली, कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मागील 1 ते 1.5 महिन्यात भिंत कोसळण्याची ही शहरातील चौथी घटना आहे. ही भिंत 16 फूट उंच आणि 50 फूट लांब होती. ही भिंत समोरच्या घरावर कोसळली, ज्यामुळे या घराचे दरवाजे बंद झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकी तोडून आत प्रवेश करत कुटुंबातील सर्वांना सुखरूप बाहेर काढलं. काही दुचाकींचं मात्र या भिंतीच्या कोसळल्यानं नुकसान झालं. उशिरा का होईना पण जून महिन्यात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे महागाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. सततच्या रिमझिम सरीने शेतातील पिके आनंदाने डोलत होती, पण गेल्या 22 दिवसापासून पावसाने दडी मारल्यानं तालुक्यातील शेतीतील डोलदार पिकांनी माना टाकल्या. त्यामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या चिंतेत होता, पण धोधो पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांची चिंता दूर केली. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी यासह इतर पिकांना संजीवनी मिळाली आहे. चीन वेगाने आपल्या लष्करी सामर्थ्याचा विस्तार करत आहे, खास करून हिंदी महासागरात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्य दलांनी त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता आहे असं मत नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांनी व्यक्त केलंय. नव्या युगातील चीनची राष्ट्रीय सुरक्षा यावर चीननं एक श्वेत पेपर जारी केलाय. त्यानंतर करमबीर सिंग यांनी आपल्याला चीनवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं. मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचे आधारस्तंभ हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने टाकलेला छापा असा दुहेरी धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला गुरुवारी बसला. भाजप आणि शिवसेनेत जाण्याचे प्रमाण वाढतंय. नेते मंडळी आणि आमदारांना रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या नेतृत्वासमोर आता आहे. आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीशी एकत्रित लढण्यास प्रहार जनशक्तीचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची नागपुरात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली, मात्र ही बैठक अतिशय गुप्त असल्यानं बैठकीत नेमक्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. मराठी मालिकांच्या गेल्या आठवड्यातील TRPची यादी जारी करण्यात आली आहे. 13 जुलै ते 19 जुलै या कालावधीत कोणत्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि कोणत्या मालिकेची लोकप्रियता थोडीफार घसरली हे या यादीतून स्पष्ट होतं. गेल्या आठवड्यात तुझ्यात जीव रंगला या मालिकेने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला मागं टाकलंय. राजा राजगोंडा म्हणून झालेली राणादाची एंट्री प्रेक्षकांना फारच आवडलेली दिसून येते, म्हणूनच मालिकेने TRPच्या यादीत पहिलं स्थान मिळवलंय. आपल्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेच्या यशात अनेकदा मानकरी ठरलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा शुक्रवारी बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.
त्यामुळे मलिंगाला विजयी निरोप देण्यासाठी श्रीलंका संघ उत्सुक आहे. आता मलिंगाच्या निवृत्तीनंतर त्याची उणीव भरून काढण्याचे सर्वात मोठे आव्हान श्रीलंकेसमोर असणार आहे. राज्यातील पोलिसांच्या वर्दीची ओळख तशी सगळ्यांनाच आहे. खाकी वर्दी आणि डोक्यावर टोपी हे सर्वांनाच परिचित आहे. मात्र कर्तव्यावर काम करताना पोलीस कर्मचाऱ्यांना जुनी टोपी सांभाळताना चांगली कसरत करावी लागतीये. त्यामुळे टोपी सांभाळायची की कर्तव्य पार पाडायचं असा प्रश्न निर्माण होत होता. पण आता पोलिसांच्या डोक्यावरील 70 वर्ष जुन्या टोपीचं रूप बदललंय. वाशिम जिल्ह्यातील पोलिसांना आता नवीन टोपीचं वाटप करण्यात आलंय. पोलीस गणवेशात बेसबॉल खेळातील टोपीप्रमाणे अतिरिक्त टोपीचा समावेश करण्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात शिवानी सुर्वेनं एंट्री केल्यानंतर घरात एक वेगळीच रंगत आली. घरात 7-12 हे साप्ताहिक कार्य सुरू आहे आणि यातच शिवानी, वीणा आणि हिना यांच्यामध्ये भांडणं बघायला मिळाली. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.